कळा गिरीश बाऊंनी स्पष्ट सांगितलं चार दिवसात मी बोलतो मुख्यमंत्री गावंडे बघतो स्पष्ट बोलले मी मी जरा स्पष्ट सांगायचं होतं पण स्पष्ट सांगतो जरा चार दिवसाचा वेळ तुम्हाला मिळणार पाणी अन्न अन्न तर बंदच आहे सलाई सगळं बंद होणार तुम्ही स्पष्ट सांगितलंय म्हणून एकतर तुम्हाला मी ठरून चार दिवस ठरले होते तुम्ही स्पष्टच बोलायला बोलायला परत वाढायचा का काय दिवस तर आम्ही तुमचा आदर केला तुम्ही आम्हाला चार दिवस बाहेर सोडल्या चार दिवसाच्या नंतर अन्न पाणी सगळं बंद होणार मीडियातून आदर घेतलं एकदम शांत बसायला सगळ्यांनी बघा एकमेकावर विश्वास ठेवायचा आपण शांत बसायला इश्यू व्याख्यात आहे सुभाने मराठी मुस्लिम समाजाकडून तुम्हाला पूर्ण समर्थन आहे मला स्वतः सीएम साहेबांनी देवाचं सांगितलं तुम्ही विश्वासावर सदस्य त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत समाजाला न्याय का मंत्री महोदयांनी सांगितलं ध्यानात आला का तुमच्या उमरे मामांनी सांगितलं इथून गेल्या गेल्याच मुख्यमंत्री मागा लागतो चार दिवसात करतो त्याच्यामुळे रिस्पॉन्स घेता त्यामुळे जरा सावधा आणि घुमरे मामा आज करू शकते तुम्ही नाही करू शकत शिष्टमंडळाने तुमच्याकडे काय प्रस्ताव ठेवला होता तो प्रस्ताव सविस्तर सांगा तमाशान बसा बोला तुम्ही सुरू करा माहिती लाईव्ह आहे बोलत राहा बोला शिष्टमंडळाने काय प्रस्ताव ठेवला होता तुमच्याकडे काय काय मुद्दे सांगितले त्यांनी आज आपण त्यांनी जी समिती गठीत केलेली त्या समितीची आज पहिली मुंबईत बैठक झाली आज बैठक झाली काही चालले बोलत त्याच्यासाठी आता कायदेशीर टिकाव कायदा टिकाव कायदा टिकाव कायदा टिकाव म्हणून एक महिन्याचा वेळ मागत होते आपण एक महिन्याचा त्यांना वेळ देऊ शकत नाही गिरीश महाजन साहेबांनी स्पष्टच सांगितलं जरा चार दिवसात थोडं लवकरच होत आहे तर मग मी स्पष्टच सांगितलं चार दिवसच वेळ आपलं काय ठरलं होतं आपलं काय आपलं काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं की आज जर अध्यादेश नाही दिला तर आजपासूनच पाणी बंद